जाईल. वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो, वजन जर खरंच ज्यांना वाटतंय वजन कमी करायचं आहे, कुणाकुणाची इच्छा आहे वजन कमी करायचं, रात्रीचं जेवण बंद करायचं. वजन कमी करायचं, रात्रीचं जेवण बंद, संध्याकाळी जेवलं चालते, रात्री जेवण बंद, सकाळी उठून फिरायला जाणे, कष्ट करा, थोडस कष्ट द्या शरीराला, बघा लगेच निघून जाते. या लोकांनी ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे, तिळाचं तेल आणि सैंदोमीठ स्त्रियांच्या मध्ये सांगतो, महिला वर्गाने सैंदोमीठ आणि तिळाचं तेल रोज रात्री प्यायचं, झोपायचं, बस जेवायचं नाही रात्री, रात्री तिळाचं तेल आणि सैंदोमीठ हे करा. मला माहिती आहे प्रत्येकाला फक्त पोट कमी करायचं आहे, बाकीची तब्येत चालते पण पोट चालत नाही, कारण पोट वाढले की त्रास वाढले हे लक्षात घ्या. म्हणून हे इलाज करून बघा आणि जे जे काढे सांगितले ते करून बघा. सगळ्यात महत्वाचं वजन कमी करण्यासाठी जे म्हटलं ना इलाज सांगतो, तुळशीच्या पानांचा काढा करायचा, तुळशीच्या पानांचा काढा करायचा आणि तो प्यायचा, 3 महिने प्यायचा आणि 3 महिन्यानंतर वजन किती कमी झालंय हे तुमचं तुम्ही बघायचं. 3 महिन्यानंतर तुम्हाला कोणी बघितलं तरी म्हणणार एवढी बारीक कशाने झालीस, नवरा खायला घालतोय का नाही, टाळ्या वाजवा. बघा साहेब नाव सांगा तुमचं, असं आहे शॉर्टकट मध्ये सांगितलं दमा गुरुजी मला. दमा दमानं गुरुजी, गुरुजींच्यासाठी टाळ्या वाजवा परत एकदा. तर खरंच आहे एका महिन्यात गुरुजी किती कमी झालं, एक 96-82 झालं, 12-13 किलो कमी झालंय. बघा मग त्यांचं झालं तुमचं का नाही, करून बघा ह्या गोष्टी करून बघा. म्हणून मग सांगितलं की होऊ शकतंय, फक्त विश्वास ठेवा. तुमच्याच गावातली माणसं आहेत ज्याने हे इलाज केलेले आहेत. गुरुजी आपण भेटलो होतो का अगोदर कधी, इलाज बघा, न भेटता त्या माणसाने केलेला आहे, तुम्ही का करू नये, एवढा जर रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळत असेल कुठं आहे काय आहे, आणि यातून थकवा वगैरे काही येत नाही बरं का, तुम्हाला अजिबात थकवा वगैरे काही जाणवणार नाही, सांगेन तितकं कमी. आंब्याच्या पानांचा काढा करून प्या, पानांचा काढा करून प्यायचा, चावून खाल्यानंतर मुखदुर्गंधीचा त्रास निघून जातो पानं खाल्यानंतर, पण काढा करून पिल्यानंतर तुमची पचनक्रिया एवढी छान चालते ना की तोंडाचा वास तर येणार नाहीच नाही, पण कुठल्याही प्रकारे तुम्ही वर्षभरात आजारी पडू शकत नाही. पेरूच्या पानांचा काढा करून प्या, बघा जे तुम्ही खात असाल तर त्याची इच्छा कमी व्हायला लागते, पित असाल तर तुम्हाला त्याची इच्छा कमी व्हायला लागेल. म्हणणं कशाला सांगितलं तर राव, तर करा, खरंच सोडा, नको ह्या गोष्टी नको आहेत, शरीर चांगलं ठेवा. खूप काही गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो, द्या लव्ह लेटर आलेलं आहे, आधार कार्डच दिलं गेले सुलतान शेख, घेऊन आला चालतंय काय हरकत नाही, बरं करूया. पण तरी सुद्धा सांगतो म्हणजे छात काय झालेलं आहे, नसा चॉकअप झालेला आहे, लसूण पाकळीतून ओके होते, लसूण पाकळी आजपासून चालू करा, आता घरी गेल्याबरोबर एक लसूण पाकळी द्या, सकाळी एक संध्याकाळी द्यायला चालू करा, ऑटोमॅटिक ओके व्हायला लागतात. करून बघा एकदा, घेऊन या. आता नसा जर चॉकअप होत असतील खूप प्रकार करू शकतो, माझ्याकडे आला तर मी 10 मिनिटात ओके करून देतोय, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो नसा जर चॉकअप होत असेल, नसा चॉकअप होत असतील तर तुम्ही सकाळी एक लसूण पाकळी, संध्याकाळी एक लसूण पाकळी खायचं आहे आणि मग मला सांगायचं 15 दिवसानंतर. चल गरज नाही, घेऊन या 10 मिनिटात, 600 रुपयाचं एक इंजेक्शन आहे त्यांना, तुम्ही घेऊन या 10 मिनिटात ओके आणि चॅलेंज एवढ्या सगळ्यांच्या समोर. आल्यानंतर तुम्ही बघाल ते घेऊन येऊ द्या,
बरं करायची जबाबदारी माझी, एक पेशंट बरा झाल्यानंतर बाकीच्यांना ऑटोमॅटिक घेऊन. खूप चांगलं आहे अहो, जेवढं कराल तेवढं कमी आहे, आणि सांगत बसतो तर रात्र पूर्ण नाही. पण सगळ्यांना विनंती आहे, शरीर शुद्धी करा, हसत राहा, आनंदात राहा, आई भवानी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आता परत एकदा मी आयोजक साहेब बोला की आयोजक नाही उठून वावरा साहेबांच्यासाठी खरंच एकदा टाळ्या वाजवा या सर वरती. एक खारीक आणि त्याच्या एवढंच एवढंच खोबरं घ्यायचं, दोन बोटाचे पेरा इतकं बस, सुकं खोबरं घ्यायचं, एकदा खायचं रोज एकदा खायचं. तर सर खरोखर एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळवलाय आज, खरंच आहे हे खूप मोठं काम केलंय. माझी तळमळ खूप आहे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची, पण एवढा मॉब जमा करणं साधी गोष्ट नाही साहेब. आपल्याला सलाम आहे आणि थँक्स, तुम्ही इतके लोक जमा केलात. मला वाटतंय भारत गोडके साहेब आपणच ना, सॉरी माफ करा कारण मी डायरेक्ट आलो इथे स्टेजवरती आलो, आपली ओळख करून घेतली नाही. सर खरंच आपल्याला सलाम आहे, आपल्या परिवाराला सलाम आहे आणि थँक्स. आई भवानी नेहमी तुम्हाला निरोगी ठेवू आणि तुम्हा सगळ्यांनाही ठेवू. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्य आजी माझी, तर त्या सर या सर वरती यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण ॲडव्होकेट आझाद ठुबे साहेब बरोबर आहे ना, आणि उज्ज्वलताई ठुबे बर, सरांच्यासाठी टाळ्या वाजवा. इतकी मोठी व्यक्ती असून सर तुम्ही ऐकण्यासाठी थांबलात म्हणजे बघा कौतुक आहे. वेळ नसतो तरी सुद्धा ही माणसं आरोग्यासाठी बघा किती हे करतात. खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे. पाल्ला पण होता का वाढीला होता बर 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 होता सर थँक्स. आणि आपल्यालाही सलाम आहे, खूप कौतुक आणि खूप बरं वाटलं सर आपल्याला. थँक्स सर, ताईंना पण थँक्स सांगा. आणि लंकेताई आहेत की नाही बर, तर त्यांनाही थँक्स. बोला साहेब कशाचा मत, जितका जुना तितकं ते सोन्यापेक्षाही चांगलं. जितका जुना मत ज्यात साखर होते खाली तयार पांढरं होतं बघा मध ठेवतोय तो मत चांगला नाही. मत कसं आहे, ओरिजिनल मत कसा ओळखायचा, म्हणजे काही गोष्टी ओळखायच्या पण सांगू शकतो मी तसं. जर ओरिजिनल मत ओळखायचं असेल खाली पांढरं येते तो ओरिजिनल नाही, मिक्स. ओरिजिनल मताला कुठल्याही प्रकारे खाली साखर तयार होत नाही, पांढरा रंग येत नाही, ते काही तेल नाही पाण्यावरती पोहतंय म्हणायला किंवा काही नाही. मत ओरिजिनल ओळखणं त्याच्यावरती लक्षात येते. आणि वापर सांगतो दोन मिनटं, बाकी नवीन मध एक चमचा जर घेत असाल तर जुना मध तुम्ही एक थेंब घेतलात तरी तुमचं म्हणजे वजन तर कमी यायलाच लागेल, चरबी कमी, पोटावरची चरबी निघून जाईल, वजन कमी होऊन जाईल त्याच्यातून. खोकल्यासाठी सगळ्यात बेस्ट, त्याचा उपयोग आपण खोकल्यासाठी करू शकतो. मधाचं बोट तुम्ही ओरिजिनल मध असेल, लहान मुलांना दात येतात बघा, तर त्यावेळेस त्यांच्या हिरड्यांना जर तू मध लावला ना तर कुठल्याही प्रकारे हिरड्यांचा आजार न होता हिरड्या लहान मुलं लूज मोशन म्हणजे जुलाब होतात बघा दात येताना वगैरे, तर साहेब हे जर दिला तर त्याची छाती भरणार नाही, त्याला जुलाब होणार नाहीत, कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे दात जे असतात ना वाकडे तिकडे पण येऊ शकतात बघा, तर मध लावलात तर दात वाकडे येत नाहीत. नाहीतर बऱ्याच लोकांचं असतंय म्हणतात फॅमिली प्रॉब्लेम आहे, ते जेनेटिकली आहे, त्यांच्या आईचे दात असे होते, वडिलांचे दात होते. नाही मध लावलं तर नीट येतात, ह्या मधाचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो साहेब. असे खूप आहेत, साधे साधीला विचारत बसला तर रात्र काढीन मी इथं, मला तसा काही प्रॉब्लेम नाही. पण खरंच सांगू का, तुम्ही करून बघा, एकदा करा. प्रत्येक गोष्टी विचारायचं आहे ना तुम्ही डायरेक्ट मला फोनवरती विचारू शकता. फोनवरती खूप लोक आहेत सांगणारे, एक्सपर्ट आहेत अगदी, ज्यांना तिथं बसवलेलं आहे ते साधे कोणी नाहीत, एकदम एक्सपर्ट लोक तिथं बसवलेले आहेत आणि ती लोक आपल्याला माहिती देतील, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. माझ्या दवाखान्यात जरी आलात तर मलाच भेटायला पाहिजे हाही आग्रह सोडा. कारण खरंच ज्या लोकांची तिथं निवड केलेली आहे ते कोणी साधी लोक नाही आहेत, खरंच खूप ग्रेट आणि खूप चांगल्या प्रकारची माणसं तिथं आहेत, जे तुम्हाला ज्या पद्धतीने मी ट्रीटमेंट देतोय तीच ट्रीटमेंट तुम्हाला देणार.
आणि मीही ऑनलाईन वगैरे असतो, ऑनलाईनची थोडी सवय करून घ्या. सगळीकडे पोहोचणं एवढं पॉसिबल नाही, टीव्हीतून मी प्रत्यक्षात बघत असतोय तुम्हाला, बोलणं समोरासमोर होते, फक्त टीव्हीत बघू शकता इतकंच आहे, बाकीचं काय नाही. ते थोडंसं समजून घ्या, तुमच्या आजारांची माहिती काय असेल टोल फ्रीला फोन करून विचारू शकता, त्या एक्सपर्ट लोकांना भेटू शकता, येऊ शकता. पण बोला, काय शंका होती का? नाही ना, तर शंका घेऊच नका आजपासून, आणि निरोगी राहा, हसत खेळत राहा आणि आनंदित राहा. थँक्यू. परत एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपणही खूप वाट बघितली सुरुवातीला, नंतरही थांबलात, आपणही मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.